उल्लेख सगळ्यांनी केला, आमदार बाबूराव पाटील आणि त्यांचे सर्व ग्रामपंचायतचे सर्व सहकारी. आजचा दिवस नारायणगावच्या आणि जुन्नरच्या इतिहासामध्ये नोंद करण्यासारखा दिवस आहे. त्याचं कारण असं आहे, जे 40 वर्षापूर्वी नारायणगावच्या पूर्ववेशीचं काम केलं ते आता नवीनाने आता उभं राहतंय, लोकांच्या सहभागातून उभं राहतंय, ग्रामपंचायतच्या माध्यमातून उभं राहतंय. आणि हा ऐतिहासिक दिवस हा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रवेशद्वाराच्या या नावाने हा आपण आता संपन्न करतोय. आणि त्यासाठी खुद्द युवराज संभाजीराजे छत्रपती इथं आलेत. तालुक्याचा लोकप्रतिनिधी नात्याने मी निश्चितच राजांचं इथं मनपूर्वक स्वागत करतो. ज्यांनी ज्यांनी ह्यामध्ये मोठा सहभाग घेतला त्या सर्वांचा मी मनपूर्वक आभार मानतो. मी पण एक नारायणगाववासी आहे, हे गाव माझं आहे. ह्या गावाला चांगल्या प्रकारचं विकासाची गंगा वाहण्यासाठी अनेक लोकप्रतिनिधींनी काम केलं. बाळासाहेब दांगट साहेबांनी केलं, वल्लभशेठ बेंके साहेबांनी केलं, शरददादा सोनवणे यांनी केलं, आशाताईंचं तर हा 2 वेळेसचा जिल्हा परिषदचा मतदारसंघ, त्यांनी अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये विकासाचं काम केलं. आणि ह्या ग्रामपंचायतीवर कारभार करत असताना अनेक लोकांनी ह्या ग्रामपंचायतीचं माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं. हे जे गाव आहे राजे, उत्तर पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातलं सर्वात मोठं गाव आहे. हे जे गाव आहे, 2 वेशीतल्या मधल्या बाजारपेठा ह्या बाहेर आल्या स्टँडपर्यंत, नंतर त्या खोडद रोडला गेल्या, आता बायपास झाल्यानंतर ते निश्चित प्रकारे पुढं बाहेर जाणार आहे. म्हणून सुनियोजन पद्धतीने ह्या गावाचा विकास करण्यासाठी सर्वच पक्षाचे लोकप्रतिनिधी एकत्रित येऊन चांगल्या प्रकारचं पुढचं पाऊल टाकण्याचं काम करतात, याचा माझ्या मनामध्ये आणि आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये हा खूप मोठा आनंद आहे. निवडणुका होतात, एकमेकांचा संघर्ष होतो, पण विकास कामामध्ये मात्र सर्वजण एकमेकाला मदत करून पुढे जाण्याची भूमिका या जुन्नर तालुक्याच्या भूमीमध्ये आणि विशेषतः नारायणगावमध्ये राहिलेली आहे. म्हणून बाबूराव पाटे असेल, सरपंच असेल, या गावच्या विकासासाठी ज्या ज्या गोष्टी ते मागतील त्याच्यासाठी आम्ही तर कटिबद्ध आहोतच. पण इथं ताईंनी उल्लेख केला की रामराज्य आणण्यासाठी तुम्ही बाबूरावला अत्यंत मोठ्या मदतीने बांगुडे पटलेले होते, आडर झालेले होते, तुम्ही नाना खूप मोठ्या प्रमाणात प्रचार केला. मी पण प्रचार केला, पण ज्याचा प्रचार केला तो तिसरीकडे गेला. तुम्ही ज्याला सरपंच केलाय ताई, तो पण आता तिसरीकडे जाणार नाही याची खबरदारी मात्र तुम्ही घ्या. सत्यशील दादा त्यांना आमदार म्हणाले, राजे मला त्यांना म्हणाले अहो काय तुम्ही या दोघांमध्ये भांडण लावतात का? म्हणजे तसं काय नाही, खूप पूर्वीपासून त्यांना अख्खं गाव आमदार म्हणते, आम्ही आमदार म्हणतो. या गाव या तालुक्यात 2-3 व्यक्ती असे आहेत, एक धोंडेबाबा पिंगट, एक शांताराम माडवळे, त्याला सगळे असे टोपण नावाने आमदार म्हणतात. मी म्हणायचं अरे माझे वडील आमदार, यांना कशाला सगळे आमदार म्हणतात? ते म्हणायचे नाही, त्यांची स्टाईल अशी आमदारासारखी आहे म्हणून त्यांना आमदार म्हणतात. पण निश्चित प्रकारे बाबूराव तुम्ही आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांनी अत्यंत जुन्नर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रावला जाईल अशा प्रकारचं कार्य केले हे मी जाहीरपणे मान्य करतो. या वेशीचं काम असेल, या वेशीचा आखीव रेखीवपणा असेल, त्याच्यावरचं महाराजांचा पुतळा असेल, मी आरती करताना बारकाईने पाहत होतो. अत्यंत सुंदर आणि चांगली मूर्ती तयार केली, वेशीचं अत्यंत काम त्यांनी चांगल्या पद्धतीने केलं आहे आणि निश्चित प्रकारे इतिहासात नोंद होईल अशा प्रकारचं कार्य निश्चित प्रकारे केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे, ह्या जन्मभूमीचा किल्ल्याचा विकास मागच्या शिवजयंतीला स्वतः संभाजीराजे तिथं वरती आलेत, त्यांनी एक ती आठवण सांगितली की शाहू महाराजांचे पुत्र राजाराम महाराजांनी ते जो काय शिवनेरी किल्ल्यावरचा शिवजन्मस्थान जो आहे तो खऱ्या अर्थाने पहिला विकसित करण्याचं त्या महाराजांनी केलं आणि त्यानंतर अनेक राज्यकर्त्यांनी केलं. आणि म्हणून शिवनेरी किल्ला हा विकसित आहे, अनेकांच्या मनामधल्या संकल्पना आहेत की आम्हाला हे काम करायचं आहे, ते करायचं आहे, हे निश्चित आहे. जुन्नरच्या शिवनेरी किल्ल्याकडे जाताना जुन्नरच्या प्रवेशद्वारावर एक दगडी वेशीचं काम वल्लभशेठ बेंके साहेबांनी केलं. आता उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री आहेत, पहिल्याच शिवजयंतीला 23 कोटी रुपयाचा निधी दिला, त्यामध्ये पण बनकर पाठवून येणारा माणिकडो फाटा जो आहे अशोक दादा, तिथं आता नवीन दगडी वेशीचं काम मंजूर झालेलं आहे. आणि अजूनही कुठं कुठं काय काय करायचं आहे, शरददादांचे ज्या काय अपूर्ण इच्छा राहिल्या असतील त्या भविष्यात पूर्ण केल्याशिवाय मी राहणार नाही, एवढं मात्र निश्चित प्रकारे या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो. शेवटी आमचा संघर्ष कायम होता, कायम राहिला, कायम राहील असं मला वाटतंय.
पण नेते मंडळी वरती एकत्र झालेले आहे. मग ते जर वरती एकत्र झाले तर आपण कशाला भांडायचं हा पण प्रश्न आहे. तर म्हणून एकत्रितपणे आपल्या तालुक्याचा या गावचा विकास करूया आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राचं आपल्या तालुक्याचं नाव ह्या देशामध्ये निघेल अशा प्रकारचं कार्य करूया. आणि राजे त्याचा उल्लेख निश्चित दिलेला गेल्यावर ते करू शकतील असं आपण कार्य करून दाखवूया. एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. राजेंचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. अत्यंत उल्लेखनीय कार्यक्रम या 3 दिवसांमध्ये आपण संपन्न केला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा मनपूर्वक आभार मानतो. कोरोना वाढत आहेत, कोरोनाचे निर्बंध आहेत. जरी निर्बंध असले तर गावातला हा उत्साह खूप मोठा आहे आणि पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळं हा कार्यक्रम हा आमच्या राजांचा आहे आणि तो संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही या भावनेचा पण मी आहे. म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय शिवराय. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.